भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांची निवड करण्यात आली आहे मात्र भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची या पदावर फेरनिवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाच्या शहर पदावर ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे यांची निवड करण्यात आली यापूर्वी या पदावर आमदार सुधीर गाडगीळ कार्यरत होते मात्र आता त्यांच्या जागी दीपक बाबा शिंदे हे या पदाचा कार्यभार स्वीकारतील दुसरीकडे भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज देशमुख यांचीच फेरनिवड करण्यात आली आहे